राम भक्त तानाजी बापू भोसले यांच्या घरी 38वा रामनवमी उत्सव आणि भक्तिमय पूर्ण अशा तेजाने संपन्न होणार आहे। या ठिकाणी भजन सेवा करण्यासाठी उपस्थित इचलकरंजी होऊन आलेलं मंडळ आहे। यामध्ये सभासद असे तानाजी लोहार, पेटी वादक बंडूदादा साठे इचलकरंजी, परशुराम वर्णे, आनंदराव सावंत इचलकरंजी, सकुताई नांद्रेकर, धर्मदास महाराज उर्फ पप्पू महाराज नांद्रेकर, टाकोडेकर बंधू असे बरेच जण आहेत। हे राममय होण्यासाठी आज रात्र श्री रामरायाच्या चरणी भक्तमय सरबत्र होण्यासाठी तेव्हा मी बापूच्या वतीनं भजन सेवेला सुरू करण्यासाठी मी अनुमती देतो। जय राम, श्री राम, जय जय राम, श्री राम, जय 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 राम, जय जय राम, जय जय रघुवीर समर्थ ब्रह्म चैतन्य गोंदोलेकर महाराज की, प्रभु रामचंद्र की, बजरंग बली हनुमान की जय। पहिली गोष्ट, गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णु, गुरुर देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्मा, तस्मै श्री गुरुये नमः। ध्यान मूलम गुरुमूर्ति, पूजा मूलम गुरुपदा, मंत्र मूलम गुरुवाक्य, मोक्ष मूलम गुरुकृपा। गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णु, गुरुर देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुये नमः। आज या ठिकाणी सगळ्या ठिकाणी सद्गुरुचं महत्व का दिलं? देव थोर म्हणावा की गुरु थोर म्हणावा, ऐसे वाटी माझ्या जीवा की सद्गुरु माझा थोर असावा। कारण देव चुकलं तर शासन करतो आणि गुरु चुकलं तर समजावून देतो, या दोघातला हा फरक आहे। कारण आपण अनंत जन्माचा प्रवासी हा जीव आहे। आपण या जन्मात आलो, मनुष्य प्राण्यामध्ये जन्माला आलो, पण असं अनंत जन्माच्या पुण्याईनं आपल्याला उत्तम नरदेव घडला जाण दिला देवान। तुम्ही करू नका अनुमान, जावे शरण सद्गुरूला। शरण सद्गुरूलाच का जावं? तर गुरु महाराज शिकवतो, देव जगण्याचं साधन देईल, पण गुरु महाराज शिकवतो मरताना कसं मरायचं। कारण मा महात्मान परमात्मा, आई चालायला, बोलायला, खेळायला, वळण लावाय शिकवेल, पण गुरु जगाय शिकवतो। जगताना त्याच्या विषयातून त्याला बाजूला काढून परमार्थाला लावण्याचं का हे महान कार्य सद्गुरु करतो। आणि हे कार्य करण्यासाठी आपल्याला, आपण आता जे आपण नुसत्या भ्रमात आहे, मी आणि माझं, हे दुखणं फार मोठं आहे। कारण आजकालच्या माणसाला एक डोळ्याचा आजार झाला आहे, एक पोटदुखी झाली, एक मेंदवाचा रोग झाला आहे, तिन्ही रोग संग झालेत। डोळ्यानं दुसऱ्याचं चांगलं बघवत नाही, दुसऱ्यानं चांगलं केलं तर ह्याच्या पोटात गोळा उठतो, आणि दुसऱ्याला एखाद्या मुला माणसाची प्रगती झाली तर डोसक्यात जाळवतो। कारण की याच्यावर औषध आणि त्यानंतर असणारे अनेक भवरोगावर आपल्याला डॉक्टर बरं करतील, अनेक औषधावर, पण या रोगावर औषध मिळणार नाही। कारण एक माणूस डॉक्टरकडे गेला आणि म्हणला माझ्या पोटात दुखते। डॉक्टर म्हटला काय होतंय? तर पोटात दुखते। कधीपासून दुखते? तर शेजाऱ्यांनी गाडी आणल्यापासून माझ्या पोटात दुखते। कारण त्याला दुसऱ्याचं बघवत नाही। याचं कारण आता रामराया जन्मला, रामराया जन्मला, आपण बी जन्माला आलोय आणि मरणार बी आहे। कारण जन्माला आलोय, हे जन्माला आपल्याला 7 वार दिलेत आठवड्यात। वार किती दिलेत? 7। अरे सोमवारी जन्मलास, मंगळवारी मोठा झालास, बुधवारी
बुधवारी लगीन झालं, गुरुवारी मुलं झाली, शुक्रवारी आजारी पडलं, शनिवारी ऍडमिट, रविवारी खलास। शेवट तुझा या 7 दिवसातला एक जन्माचा वार आपल्या झालेलाच आहे। आता योग वार जा शेवटचा वार होणार आहे, तो वार सावरण्यासाठी आपल्याला बळ सद्गुरूचं लागतं। आणि सद्गुरूकडून सद्गुरू वाचूनही सापडे ना सोय धरावी ती पाया आद्यादी। कारण शेवटच्या क्षणी सद्गुरूनं जे नाम दिले, या नामानं आपल्याला कारण गुरुनं नाम दिले। तुम्हाला सांगण्याचा एक दृष्टांत, रस्त्यावर एक शेणाचा पोऊ पडला होता, एक प्राणी प्राण्याने शेण टाकलं होतं आणि त्या शेणात एक किडा खेळत होता। शेणात एक भुंगा त्या शेणाच्या पोवाभोवती फिरत होता। त्याला वाटले की हा नरकात पडलाय किडा, त्याला वाचवावं, ही त्याची बुद्धी झाली, त्याची आत्मबुद्धी जागृत झाली। आणि त्यानं त्या किड्याला त्या नरकातून काढलं, त्यानं त्या किड्याला नरकातून काढून कमळाच्या फुलात नेऊन ठेवलं, एका सुगंधी फुलात ठेवलं त्याला। आणि तोपर्यंत त्या बगीचाचा माळी आला, तो माळी आला, ते फूल पांडुरंगाच्या चरणावर ठेवलं। कारण बघा, भुंगा म्हणजे सद्गुरू, आणि सद्गुरूनं त्याला या नामस्मरणात किंवा या नामाच्या सत्संगाच्या फुलात आणून या जीवाला बसवलं। आणि तोपर्यंत हे सद्गुरूच्या कृपेनं भगवंताच्या चरणी हे फूल जसं अर्पण, म्हणून नरकातला किडा नरकात राहत नाही, त्यातून काढण्याची पावर जशी गुरुची आहे तसं आपण या मृत्यूभुवनावर आपण मरणार आहे। मी आता सांगितलं 7 वारात काय होणार आहे, 7 वारात काय होणार आहे, कारण आपल्याला ही डोळ्याची बघण्याची जी दृष्टी आहे ती सुधरा। आजीनं काजळ धरले आणि खलून डोळ्यात काजळ भरले, त्यामुळं आपल्याला सगळं ब्रह्मांड काळं वेळ दुसऱ्याचं चांगलं बघवतच नाही। कारण डोळ्यात काजळ घातल्यामुळं दुसऱ्याची प्रगती, दुसऱ्याची उन्नती, दुसऱ्याचं चांगलं होत त्याला बघवत नाही। याला कारण आपणच आहे, कारण पापणीत काजळ भरले, ज्या पापणीत पाप जन्म घेते, पापणी म्हणले ज्या पापणीत पापाचा जन्म होतो ती पापणी, ज्या डोळ्याची पापणी हल्ली, अहो गौतमी पाटलीची पापणी हल्ली तर माणसं तुडवून मेली जातात। नुसती तिनं पापणी म्हणजे पाप जन्माला येण्याचं कारण पापणी आहे। आणि ह्या पापणीत आधीच आपल्याला काजळ, काळं काजळ, अज्ञानाचं काजळ भरलेलं आहे, याला चांगलं भगवंताचं आपल्याला स्वरूप दिसणार नाही। म्हणून अशा ठिकाणी आपल्याला पूर्ण श्रेष्ठ सद्गुरूची, सुप्रीम सद्गुरूची गरज आहे। आणि अशा सद्गुरूची जर कृपा झाली तर आपलं काजळ काढून अंजन भरण्याची पावर सद्गुरूनं जर केली तर आपलं आत्मस्वरूप आपल्याला करेल। म्हणून हिराजी महाराज म्हणतात, आत्मरूप पाहिलं मी गुरुच्या कृपेनं, माझे मन रंगले गुरुच्या चरणी, आत्मरूप पाहिलं मी गुरुच्या कृपेनी, घेऊन या गेला मज त्रिकुटाच्या वरी, माझी आत्मज्योत मजला दाविले अंतरी, देव नाही भूमीवरी सद्गुरु वाचूनी। म्हणून गुरु करून घ्या, जन्माला येऊन नुसतं मरून जाण्यापेक्षा सद्गुरूची कृपा करा। आणि आपल्याला ही गुरुची कृपा झाल्याशिवाय आपल्याला शेवटचा वार आपण झेलण्याचं सामर्थ्य ह्या जीवामध्ये येणार नाही। जीवामध्ये आणण्यासाठी नामस्मरण, नामाचं स्मरण करा, रामरायाचं जयघोष करून प्रत्येकाने, वेळ कमी असल्या मी थोडं आवत घेतो, श्रीराम। आत्मज्ञान हे गुडत नाही विचारांची सज कळे, गुरुबोधामृत सेवन केले अमर तो ना कदा ढळे, गुरुबोधामृत सेवन केले अमर तो ना कदा ढळे, गुरुबोधामृत सेवन केले अमर तो ना कदा ढळे, गुरुबोधामृत सेवन केले तो नाथ शिवन केले अमर तो नाथ दाढळे, विचाराने कार्य साधिता मन हे ते
चले डबल मार विचारा ने कार्य साजिता मन है चले तहान लेला मृग धाव तो पुढ़ते मृग जया पुढ़े पड़े तहान लेला मृग धाव तो पुढ़ते मृग जया पुढ़े पड़े दत्त बोध बीज फेरी पहाटया की गोड़ फले विठल नाथ सेवन केले मुक्तिया मिले विठल नाथ जे फेरीले पहाटया की गोड़ फले जे विस्तावे विता हट योगान जे हटे माजे पूरे विस्तावे विता हट योगान जे हटे आहार क्या गुनी जलत भिजुनी जन्म पारे आमची एकतारी भजन आपल्यास आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि शंका असल्यास कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि जवळच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.